बातमी आहे के यांच्या निधनाबाबतची. एक अपडेट समोर येते. के यांच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर काही जखमा दिसून आल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. कार्यक्रम करताना त्यांना हृदयविकाराचा झटका जाणवल्यानं रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि त्यावेळी त्यांच्या कपाळावर जखमा आढळल्याची माहिती मिळतीये. आता पोस्टमार्टम रिपोर्ट नंतरच त्यांच्या मृत्यूबाबत खरी माहिती समोर येणार आहे. महत्वाची बातमी आहे, गायक के यांचा काल कॉन्सर्ट होती आणि या कॉन्सर्ट दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी कळली होती. मात्र त्यामधल्या अपडेट समोर येत आहेत ते म्हणजे के यांच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर काही जखमा दिसून आल्यात. माहिती सूत्रांकडून कळतीये, कार्यक्रम करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यावेळी त्यांच्या कपाळावर या जखमा आढळलेल्या. तर केकेंच्या मृत्यू प्रकरणामध्ये कालपासून आतापर्यंत नेमक्या काय काय घडामोडी घडल्यात एकदा आपण पाहूया. कोलकात्यात लाईव्ह कॉन्सर्ट नंतर हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू. कोलकाता पोलिसांमध्ये मृत्यू प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय. केकेंचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याचा गुन्ह्याची नोंद झाली आहे. केकेंच्या चेहऱ्यावर आणि कपाळावर काही जखमा आढळल्या. जॉईंट सीपीकडून हॉटेलची पाहणी करण्यात येते. आतापर्यंत काय काय घडलं ते आपण पाहतोय. डेप्युटी कमिशनर कडूनही हॉटेलची पाहणी झालेली आहे. पोलिसांकडून गायक के यांच्या हॉटेल रूमची तपासणी झाली आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. तर फॉरेन्सिक टीमकडून ग्रँड हॉटेलमध्ये तपासणी झालेली आहे. के यांचं कुटुंब आता कोलकातामध्ये दाखल झालेलं आहे. तर आतापर्यंत के यांच्या मृत्यूबाबत काय काय घडलं ते आपण पाहतोय. तर आयोजकांच्या चुकीमुळे गायक के यांचा मृत्यू झाला आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय. तर के यांचा मृत्यू हार्ट अटॅकनं झालाय की घातपात झालाय या संदर्भातला आता संशय व्यक्त करण्यात येतोय. गर्दी हटवण्यासाठी फायर एक्झिटिंग विशरनं धूर सोडला होता आणि या धुराचा त्यांना त्रास झाला का. ऑडिटोरियममध्ये क्षमतेपेक्षा 3 पटीनं प्रेक्षक हे अधिक होते. कॉन्सर्ट वेळी गर्दी हटवण्यासाठी धूर सोडलेला होता. या धुराचा त्रास झाला की क्षमतेपेक्षा अधिक प्रेक्षक या हॉलमध्ये होते. नेमकं काय घडलं, के यांचा मृत्यू कशामुळे झालाय, पोलिसांनी अनैसर्गिक यामध्ये मृत्यूची नोंद केली आहे, गुन्ह्याची नोंद केलेली आहे, त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झालेला आहे, त्यांना हार्ट अटॅक आल्याची आधी नोंद होती मात्र अनैसर्गिकरित्या हा मृत्यू झालेला असल्याचं आता नोंद करण्यात आलेली आहे. तर कॉन्सर्ट वेळी नेमकं काय काय घडत होतं हे आपण पाहतोय. Zee24 ही माहिती पाहतोय. ऑडिटोरियममध्ये गर्दी वाढलेली होती आणि त्यावेळी धूर सोडलेला होता. He was part of my lots of songs. एअरलिफ्ट के गाने भी उसने एक बहुत बड़ा गाना गाया था, तू भूला जिसे, जो कि एक्चुअली क्लाइमेक्स गाना था. It was because of that song, the climax was sounding so good. बिकॉज वो पूरा का पूरा गाना चलता है जब हमने 1,70,000 लोगों को इंडियन एयरलाइंस ने और इंडियन एयरफोर्स ने जाके बचाया था. तो वो एंड इट वॉज अ वेरी शॉकिंग थिंग वॉट हैपेंड लास्ट नाइट. मैं भी तभी लौटा था एंड आई हर्ड दैट एंड इट्स वेरी सैड दैट लॉट्स ऑफ आवर सिंगर्स वी आर लूजिंग देम. And it happened in a very young age. छत्रपतींचा विचार म्हणजे